नमस्कार. तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचंय का? तुम्हाला तुमच्या भाषणाने लोकांना प्रभावित करायचंय का? तुम्हाला तुमच्या बोलण्याने लोकांची मनं जिंकायची आहेत का? या तिन्ही प्रश्नांची उत्तर हो असतील तर मला तुम्हाला सांगायचं आहे भाषण कला आणि संभाषण चातुर्य या विषयावर मिळवा कमांड. कारण ज्याची भाषणावर कमांड त्याला जगभरामध्ये डिमांड. नमस्कार, मी उल्हास कोटकर, संभाषण चातुर्य प्रशिक्षक. भाषण कला आणि संभाषण चातुर्य या विषयावरील माहितीपूर्ण व्हिडिओ सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या आपल्या ह्या व्हिडिओचा म्हणजे आपल्या आजच्या या भाषणाचा विषय आहे ते म्हणजे भाषणाचा शेवट कसा करायचा. मित्रांनो, भाषण कसं तयार करायचं, भाषणाची सुरुवात कशी करायची, भाषणा संदर्भात मी अनेक व्हिडिओज बनवणार आहे, तुम्ही काळजी करू नका. पण मला हा जो प्रश्न आहे ना, मला अनेक वेळेला व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक वेळेला अनेक लोक विचारतात, त्यामुळे मला असं वाटलं की ह्या व्हिडिओवर आपण जरा बोलणं फार आवश्यक आहे. या संदर्भात देखील मी आणखी बरेच व्हिडिओ बनवणार आहे, पण आताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. इथे पण तुम्हाला मी एक ना भाषण तयार करायचा फॉर्म्युला देणार आहे. ओके, हा आता असं आहे की तुम्ही कुठलं पुस्तक पाहिलं का? म्हणजे आपण जेव्हा एखादं चांगलं पुस्तक वाचतो ते पुस्तक कसं असतं बघा जरा नीट. त्या पुस्तकाच्या सुरुवातीला ना जो कोण लेखक असतो त्याचं मनोगत असतं. ओके, त्याच्यानंतर मी असं म्हणे समजा जो कोण प्रकाशक असेल त्याच्याबद्दल तो स्वतः काही पुस्तकाबद्दल लिहितो, किंवा एखाद्या कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीची एक प्रस्तावना असते की मला या पुस्तकात हे आवडलं, असं आवडलं, तसं आवडलं. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे सुरुवातीचं जे लेखकाचा मनोगत असतो त्याच्यात तो काय सांगायचा प्रयत्न करतो की या पुस्तकात मी तुम्हाला काय देणार आहे, या पुस्तकात मी तुम्हाला काय माहिती देणार आहे. तर इथे देखील तुम्ही भाषामध्ये देखील हा प्रकार करू शकता की नमस्कार, माझा आजचा विषय असा असा आहे आणि ह्या विषयावर मी तुम्हाला असं असं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, सुरुवात झाली. त्याच्यानंतर तो काय करतो, मला अनुक्रमणिका दिसते. ओके, मग तशी देखील तुम्ही अनुक्रमाने सांगू शकता की माझ्या या भाषणामध्ये मी अशा अशा मुद्द्यांना हात घालणार आहे, ह्याच्यातून तुम्हाला ही माहिती देणार आहे. ओके, मग बघा नीट लक्षात घ्या की प्रत्येक चॅप्टर जेव्हा संपतं ना, प्रत्येक चॅप्टर जेव्हा संपतं तर त्या चॅप्टरच्या खाली एक थोडक्यात सारांश असतो की आपल्याला या चॅप्टरमधून काय शिकायला मिळालं, किंवा आपल्याला या संपूर्ण हा जो विषय त्यांनी मांडला पहिले 2-3 तास पेजमध्ये ह्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं. ओके, मग दुसरा चॅप्टर, मग त्याच्या खाली पुन्हा एक सारांश, तिसरा चॅप्टर त्याच्या खाली पुन्हा एक सारांश, असं देखील तुम्ही तुमच्या भाषणा स्वरूपात करू शकता की माझा पहिला मुद्दा त्याला अनुसरून असं 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 थोडक्यात मला असं म्हणायचं होतं. ओके, माझा दुसरा मुद्दा त्याला अजून असं 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 थोडक्यात मला असं म्हणायचं होतं. माझा तिसरा मुद्दा असं 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 थोडक्यात मला असं म्हणायचं होतं. ओके, आणि चौथा बघा, शेवट असतो ना, शेवट म्हणजे बऱ्याचशा पुस्तकाचा शेवट असतो तो कसा असतो की अख्ख्या या पुस्तकातून आपण काय शिकलो त्याचा एक थोडक्यात सारांश असतो. तसं तुम्ही तुमच्या भाषणात पण देखील करू शकता की मित्रांनो, आता मी तुमच्यासमोर गेले अर्धा तास पाऊण तास जे बोलतोय त्यानुसरून मला तुम्हाला काय सांगायचं होतं हे मी थोडक्यात आता तुम्हाला सारांश स्वरूपात मांडतो. तर असं करा, असं करा, असं करा, असं करा. हो मित्रांनो, असं करून तुम्ही भाषणाचा शेवट करू शकता. तसंच भाषणाचा शेवट तयार करताना तुम्ही काय करू शकता, एखादं कवितेचं कडवं वापरू शकता, एखादा छान सुविचार असेल तो तुम्ही सांगू शकता, किंवा एखादी काहीतरी छान विनोद असेल तो तुम्ही सांगू शकता. असं करून तुम्ही भाषणाचा चांगला शेवट करू शकता जो एकदम रिमार्केबल असेल. ओके, म्हणजे मी असं म्हणेन ना, कधी कधी जसं सुरुवात देखील भाषेची महत्वाची असते ना, तसं भाषणाचा शेवट देखील महत्वाचा असतं की एक वाक्य, एक अशी कुठली तरी एक जबरदस्त गोष्ट जी तुम्ही लोकांना असं वाटतं की लोकांनी जाताना घरी घेऊन जावी. ओके, ती तुम्हाला शेवटीला सांगायचं आहे आणि तुमचं भाषण संपवायचं आहे. बघा मित्रांनो, मी काय केलं, एक कळत न कळत तुम्हाला आणखी एक फॉर्म्युला दिलाय भाषण तयार करण्याचा. काय म्हटलं मी, पुस्तकाप्रमाणे तुम्ही भाषण तयार करू शकता. तसं लेखकाचं मनोगत असतं तसं तुम्ही सुरुवातीला सांगू शकता की माझा हा विषय आहे. ओके, या विषयाला अनुसरून मी माझ्या भाषणामध्ये हे मांडणार आहे. मग अनुक्रमणिका असते, मग तसं तुम्ही सांगू शकता की माझ्या भाषणामध्ये मी या मुद्द्यांना हात घालणार आहे. ओके, मग पुढचं काय असतं, प्रत्येक चॅप्टर, त्या चॅप्टरमध्ये काही पॉईंट असतात, त्याच्यानंतर मग सारांश, हे त्या चॅप्टरचा सारांश. तसं माझा पहिला मुद्दा असा आहे, मग त्याला अनुसरून मी काही मुद्दे मांडलेत, काही पॉईंट मांडलेत, मग माझ्या ह्या पहिल्या पॉईंटला अनुसरून मी सारांश देतोय की असं असं मी बोललो. मग दुसरा मुद्दा असं असं बोलायचं, मग त्याला शेवटी एक सारांश. तिसरा मुद्दा असं करून करून शेवटी तुम्हाला काय करायचंय, अख्ख्या भाषणाचा सारांश द्यायचा आहे. जसं त्या पुस्तकामध्ये असतं अख्ख्या भाषणाचा एक सारांश असतो. सो असं करून तुम्ही तुमचं भाषण तयार करू शकता. आणि आजचा आपला जो विषय आहे की भाषणाचा शेवट कसा करायचा, तर ह्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की तुमचा जो सारांश असतो ह्या सारांशमध्ये शेवटी 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 तुम्हाला एक छान वाक्य, एखादं छान कविताचं कळवं, एखादा छान विनोद, एखादी छान असं काहीतरी असेल ना ते तुम्हाला मांडायचं आणि तुमचं भाषण संपवायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही भाषणाचा शेवट करू शकता आणि आणखीन एक चांगला फॉर्म्युला तुम्हाला दिला भाषण तयार करण्याचा. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो, मी भाषणाचा शेवट कसा करावा, भाषणाची सुरुवात कशी करावी, मध्य कसा करावा, या संदर्भात मी अजून व्हिडिओ बनवणार आहे, काळजी करू नका. पण ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं तुम्ही मला फीडबॅक द्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुमचा व्हॉट्सअप नंबर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मला तुम्हाला माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ऍड करता येईल. येस,
तुमचे काही प्रश्न असतील भाषण संदर्भात आणि भाषण कला आणि संभाषण चातुर्य संदर्भात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मला त्याच्यावर चांगले व्हिडिओ बनवता येतील. आणि तुम्हाला पुन्हा एकदा शेवटचं 3 आव्हान ते तुम्हाला माहिती आहेत, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यानंतर तुम्हाला माझं फेसबुक पेज उल्हास कोटकर या नावाने आहे, ते तुम्हाला लाईक करायचंय, फॉलो करायचंय, आणि माझं जे युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचंय. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे थँक यू व्हेरी मच.